नमस्कार मंडळी, सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर आज आपण एका अशा अभिनेत्याला भेटणार आहोत ज्याला तुम्ही रंगमंचावर सहज वावरताना पाहिले. छोट्या पडद्यावरही तितक्या कॉन्फिडन्सने, तितक्याच आत्मविश्वासाने तुम्हाला आपलंसं करताना पाहिले आणि अर्थातच सिल्वर स्क्रीनही तो आता गाजवायला निघालाय. अर्थात आता एका ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, एका वेबसिरीजच्या माध्यमातून तो आपल्याला भेटीस येतोय आणि बरंच काही त्याने केलेलं आहे. आता हे सगळं मी बोलण्यापेक्षा आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया की सध्या तो काय करतोय, त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आणि तो रंगमंचाला किती मिस करतोय, सोशल मीडियावर तो किती ऍक्टिव्ह आहे, त्याचा त्याच्यावर एक्झॅक्टली अभिनेता म्हणून काय परिणाम होतो, अशा भरपूर गप्पा आपण त्याच्याशी मारणार आहोत. कोण आहे तो अभिनेता? अर्थात पुणेकरांच्या अत्यंत जवळचा आणि आता मुंबईकरांच्याही तितकाच जवळचा, महाराष्ट्राच्याही तितकाच जवळचा असा आपल्या सगळ्यांचा लाडका शशांक केतकर आपल्या भेटीस येतोय. शशांक नमस्कार. हाय, नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुझं. स्वागत आहे तुझं सकाळच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. सकाळ माध्यम तुझ्या खूप जवळचं असणारच, अर्थात तू पुण्याचा, त्यामुळे सर्वप्रथम मी ते क्लिअर करते. आता आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. पहिला प्रश्न माझा असा आहे की एक तर जसं मी तुझं इंट्रोडक्शन दिलं की तू रंगमंचावरही वावरलायस आणि एका वेळेला तू ती माध्यम तू एकत्र करत होतास, आता कोरोनामुळे ते सगळं मिस करत असशील तू, पण रंगमंचावरही तितकाच वावरलायस. छोटा पडदाही तू गाजवलायस तुझ्या मालिकांच्या माध्यमातून आणि आता वेबसिरीज मोठा पडदाही म्हटलं तर, पण या सगळ्या माध्यमांवर वावरताना एक अभिनेता म्हणून तुला किती इंटरेस्ट, नक्की कुठल्या माध्यमात जास्त इंटरेस्ट वाटतो, किती चॅलेंजेस वाटतात, किंवा ही तिन्ही माध्यम तू कशी एन्जॉय करतोस? तीनही माध्यम मी एन्जॉय करतो. सगळ्यात आधी या इतक्या छान इंट्रोडक्शन साठी थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तिन्ही माध्यम मी खूप एन्जॉय करतो, आता रादर चौथही म्हणायला हवं. तर मुळात अभिनेत्यासाठी आपल्या समोर ऑडियन्स आहे की कॅमेरा आहे, ती मोबाईलवर शूट होतं, यापेक्षा तो अभिनेता आहे आणि त्याला त्याच्या हातात आलेली वाक्य आणि आलेलं पात्र हे साकारायचं असतं आणि ते त्या वाक्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. तर माझ्यासाठी खूप फरक पडतो अशातली बाब नाहीये. त्याच्या सादरीकरणाच्या थोडस काय म्हणतो त्याला, आवाज आणि पद्धतीत बदल होऊ शकेल, पण माझ्यासाठी इंटेन्सिटी तीच असते, माझ्यासाठी तो सिरियसनेस तोच असतो. आणि थिएटर डेफिनेटली मी खूप मिस करतो, कारण कुठलाही जो एक हाडाचा अभिनेता असतो, हार्डकोर अभिनेता असतो, त्याला नाटक म्हटलं की ती जे काही रिफ्रेशमेंट असते, तो जो काही श्वास असतो ते चालू नसेल तर ते खूप मिस करतो, ते हरवल्यासारखं वाटतं. आणि तो श्वास आम्हा सगळ्या कलाकारांचा सध्या हरवला, कारण थिएटर चालू नाहीये. पण थिएटरमध्ये आत्ता मी एक छोटासा परफॉर्मन्स देऊन आलो, तो म्हणजे श्रेयस सळपदेचा नाईन रसा जो प्लॅटफॉर्म आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म, त्यावर सुद्धा मी आता 3 एकांकिका शूट करून आलो. म्हणजे व्यावसायिक नाटक नाही, पण पुन्हा एकदा कॉलेजमधल्या ज्या एकांकिका असतात त्या 3 एकांकिका मी आता शूट करून आलो. त्यामुळे या ना त्या अर्थानं मी पुन्हा एकदा थिएटर वर गेलो, तिथे परफॉर्म केलं आणि आता एक ते छान कॉम्बिनेशनही लोकांचं बोलणार आहे. थिएटरमधला परफॉर्मन्स आहे, पण ते शूट होणार आहे आणि ते ओटीटी वर दिसणार आहे. सो एक ते सगळं कॉम्बिनेशन घडून आलं पुन्हा एकदा. आणि आय लव्ह एव्हरीथिंग अँड आय मिस एव्हरीथिंग. त्यामुळे सध्या तर जे मिळेल ते मी काम ग्रॅप करतोय आणि त्यातच सोपं असतं काही. सारखी एक वेबसिरीज आली माझ्याकडे आणि इट वॉज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. आणि इतक्या छान स्टारकास्ट बरोबर, टीम बरोबर आणि प्लॅनेट बरोबर काम करायला मिळालं आणि प्लॅनेटची पहिली वहिली वेबसिरीज आणि त्यात आपण आहोत, हा आनंद वेगळा आहे. सोपं नसतं काही. आता जसं आपण म्हटलं की ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप जे कंटेंट असतो हा बोल्ड असतो, तो थोड्याशा सीमा पार करणारा असतो, तो थोड्याशा आपल्या विचारांच्या पलीकडचा असतो. आपण आपल्या तो विचार या मराठी सिनेमापुरता आपण केलेला नाही असं आपण म्हणतोय. सध्या सोपं नसतं काहीची ही जी थीम लाईन आहे, ही जी हा जो कंटेंट आहे, हे ऐकल्यानंतर असं वाटतं की आपल्या मराठी सिनेमाला तशी सवय नाहीये. पण आता ओटीटीनं ते एक फ्रीडम दिलेला आहे की तुम्ही त्या पद्धतीचे कंटेंट, जे समाजात खरं तर आहे आपल्या आजूबाजूला पण आपल्याला माहित नाहीये, आपण त्याला पाश्चिमात्य संस्कृतीनं ते आलेलं आहे आपल्याकडे आणि असं आपण म्हणतो, ते आपल्यात नाही असं आपण म्हणतो, पण ते आहे, ते कुठेतरी पडद्याआड होतं, आता ते पडद्या समोर येते ओटीटीच्या माध्यमातून. ते एक फ्रीडम आपल्याला मिळालेलं आहे आणि कदाचित त्याचे काही चांगले फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत. एक अभिनेता म्हणून काय म्हणजे अशा पद्धती, आपण सिनेमाविषयी बोलणार आहोत, पण अशा पद्धतीचा कंटेंट
सिनेमाच्या माध्यमातून वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर आणताना किती दडपण होतं, किती याला ऍक्सेप्ट केलं जाईल, आपल्याला या सिनेमात ऍक्सेप्ट केलं कसं जाईल, एक अभिनेता म्हणून आपली इमेज वेगळी आहे, तर त्याविषयी तुला काय वाटतं, ह्या आधी तुझ्या मनात काय होतं वेबसिरीज करण्याआधी आणि आता वेबसिरीज कम्प्लीट झाल्यानंतर? तू आता हा विषय इंट्रोड्यूस करताना जे आता म्हणालीस की हे खर तर समाजात घडत असतं, पडद्या आड असतं, ते आता पडद्यावर येत आहे. तर एक्झॅक्टली माझाही हा मुद्दा हाच आहे की कुठलीही कलाकृती ही समाजात घडणाऱ्या गोष्टींचं प्रतिबिंब असतं, किंवा जे घडू शकतं ते आपण दाखवतो, किंवा ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्येच थोड्या वाढवून चढवून आपण एक कलाकृती म्हणून ती दाखवतो. आणि सिनेमॅटिक लिबर्टी आपण घेत असतो. पण हे असं म्हणत असताना सुद्धा आपण यातनं काही समाज प्रबोधन करतो आहोत असं काही दरवेळी काम असण्याची गरज नाही. इट्स अन एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणि ह्याच्यामध्ये आम्ही करमणुकीचं काम करतो. प्रबोधन करण्याचं काम हे बातम्या देणाऱ्यांचं असतं किंवा लेक्चर्स देणाऱ्यांचं असतं किंवा जे आपले नेते असतात किंवा आपले गुरु असतात त्यांचं काम असतं. सो आम्ही आमचं जे काम आहे करमणूक करण्याचं ते करत असतो, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे विषय मांडून. आणि अभिनेता असण्याचं हे एक मला असं वाटतं की खूप मोठं ऍडव्हान्टेज आहे की मी उद्या डॉक्टरही प्ले करू शकतो, मी उद्या एखादा गुंडही प्ले करू शकतो, मी उद्या पोलीस प्ले करू शकतो, मी कुठल्याही धर्माचा जातीचा माणूस प्ले करू शकतो, मी कुठलीही एक बाजू मांडू शकतो. त्यामुळे त्याच्यात माझं मत डोकावण्याची काही गरज नाहीये. मला जर तो एक समाजाचा घटक आहे आणि त्या घटकाविषयी मला काही मांडायचं या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मिळत असेल तर ती मी संधी उचलतो. आणि याही प्रोजेक्टच्या बाबतीत तेच झालं की जरी आपल्या समोर या घडत नसल्या गोष्टी तरीही हे समाजात आहे. म्हणजे जेव्हा मी हा सगळा रिसर्च करत होतो की आता हे खरंच असं घडतंय का, भारतात तरी घडतंय का, जसं तू म्हणालीस की पाश्चिमात्य देशांमध्ये हे होतंय, तर हिमाचल प्रदेश ना की बाहेरही जायला नको, हिमाचल प्रदेशमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत जिकडे दोन सख्खे भाऊ त्यांना एक बायको, तीन मित्र त्यांना एक बायको, हे आज 2021 मध्ये सुद्धा आहे. किंवा आपल्याच महाराष्ट्रात सुद्धा अशी काही गावं आहेत ज्या गावांमध्ये हे अजून कल्चर आहे. तर हे चूक बरोबर हा मुद्दा सोडून देऊया, पण हे आपल्या समाजात आहे, हे घडतं आहे. किंवा समलैंगिकता असेल, या सगळ्या गोष्टींना अनेक वर्ष दाबून ठेवलं होतं, ते येऊ देत नव्हते. आपली जी एक पुरुष प्रधान संस्कृती आहे तेच सगळे नियम ठरवणार, त्यांच्या अनुषंगाने सगळं होणार, एका पुरुषाला दोन बायका असतील तर ते ऍक्सेप्ट केलं जातंय. म्हणजे अगदी माझ्या पुण्यात राहणाऱ्या सोसायटीमधली ही केस मी बघितलेली होती की ज्याला दोन बायका होत्या आणि ते एकाच घरात राहत होत्या. माझा एक मित्र आहे ज्याच्या वडिलांना दोन बायका आहेत आणि ते आजही या कधी या घरी असतात तरी त्या घरी असतात. तर हे सगळं आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. काही मुलं नाक्यावर बसून याविषयी चर्चा आणि त्याचे वाभाडे पण काढत असतात. हे सगळं एका ऍक्सेप्टन्स लेवलला आलेलं आहे आता. पण हेच जर एका बाईनं एक्सप्रेस केलं की मला दोन पुरुषांबद्दल वाटतं, मला त्या दोघांवरही तितकंच जेन्युइन प्रेम आहे, ओपन रिलेशन म्हणत नाहीये मी, जेन्युइन प्रेम आहे. आणि वेबसिरीज मध्ये जे वाक्य आहे की एका आईला जशी चार मुलं असतात आणि चारही मुलांवर तिचं समान प्रेम असतं, तसंच जर ही दोन मुलं आहेत आणि या दोघांवर माझं समान प्रेम आहे आणि मी दोघांशिवाय नाही राहू शकत, माझं आधी आयुष्यात एक मुलगा होता, माझं तितकंच प्रेम होतं आणि मी माझ्या मनातून त्याला काढून टाकू शकत नाहीये, आता एक मुलगा आहे मी त्यालाही विसरू शकत नाहीये कारण मी जेन्युइनली प्रेम त्यावर केलं, त्यामुळे जर ती दोघांशी बोलून दोघांसमोर हे प्रपोजल मांडून त्या दोघांबरोबर राहू इच्छिते, तर हा कॉम्प्लेक्स विषय आहे मला कळतंय. हे खूप सोपं नाहीये, ऍक्सेप्टन्स येणं अवघड आहे. सॉरी, पण आमचा जो लेखक आणि दिग्दर्शक आहे मयुरेश जोशी, त्याच्या डोक्यात ही कल्पना आली, प्लॅनेटनी ती उचलून धरली आणि त्यांनी आम्हाला विचारलं. आणि एक ऍक्टर म्हणून नेहमीच आपण वेगवेगळ्या विषयांकडे कसे खिचले जाऊ आणि आपल्याकडे कसं वेगवेगळं काम येईल, आपल्या पोर्टफोलिओवर वेगळं प्रोजेक्ट कसं लागेल, हेच नेहमी एक ऍक्टर म्हणून मी बघत असतो. तर नशिबाने हे एक चांगलं काम आलं आणि पुन्हा एकदा वाद होऊ देत, चर्चा होऊ देत, पण प्रोजेक्ट गाजू दे आणि हा विषय लोकांपुढे ऍटलिस्ट बोलला जाऊ दे, इतकीच इच्छा आहे. हे सांगत असताना सुद्धा आम्ही कुठलीच पातळी सोडलेली नाहीये. वेबसिरीज मध्ये तू म्हणालीस तसं की सेक्स हा एक इनहेरंट गोष्ट असते, रक्तपात ही एक असलाच पाहिजे, शिव्या हे असलंच पाहिजे, ड्रग्जचा वापर हा असलाच पाहिजे. म्हणजे आपला समाज हा इतकाच आहे का, तर तसंही नाहीये. समाजात अत्यंत चांगल्या घरातली माणसं राहत असतील, त्यांचे जेन्युइन प्रॉब्लेम सुद्धा असतील
आणि या सगळ्याच्या परे सुद्धा काहीतरी वेगळं जग लोकांचं असेल, तर हे आता मांडायला सुरुवात झालेली आहे वेबसिरीजच्या माध्यमातून. जे आधी एक लाट आली होती वेबसिरीज म्हणजे तिकडे सेन्सॉरशिप नाही आणि तिकडे वाटेल ते दाखवा, कारण हेच लोकांना बघायचं आहे, मोबाईल वरती दिसतं. म्हणजे आमच्या स्मॉल स्क्रीन पेक्षा सुद्धा आता एक स्मॉल स्क्रीन आलेला आहे जो मोबाईल आहे, जो पांघरुणाच्या आत जाऊन कॅबमध्ये लपून बसून वाटेल त्या पद्धतीने बघितला जातोय, बघतात लोक. तर आता इतकं जर पर्सनलाइज व्ह्यूइंग झालेलं आहे तर मग पर्सनलाइज कॉन्टेंट का नको, आणि यातनच ही आयडिया डेव्हलप झालेली आहे वेबसिरीज मध्ये आता कुठलेही बाउंड्रीज आणि पडदे न ठेवता दाखवण्याची. आणि त्या सगळ्यामध्ये खरंच एक प्युअर कुठलीही मर्यादा न ओलांडता केलेला हा एक नवीन प्रोजेक्ट तुमच्या समोर आलेला आहे, येतोय राहत. सोपन असता बद्दल तू आता म्हणालास की तू वेगवेगळ्या भूमिका तुला करायला आवडतील, त्या अनुषंगानेच तू ही यातली ही भूमिका स्वीकारलीस. तू सध्या म्हणजे म्हणाला होतास मागच्या इंटरव्ह्यू मध्ये, पुन्हा मी ते रिपीट नाही करणार, पण इमेज ब्रेक करणं, तू आता निगेटिव्ह भूमिकेतही दिसतोयस एका मालिकेच्या माध्यमातून, इमेज ब्रेक करणं हे जे असतं आपली एक छान एक म्हणतात ना गर्ल नेक्स्ट डोअर असं म्हणतात, तसं तुझ्या तू जेव्हा एका भूमिकेच्या माध्यमातून एका मराठी मालिकेच्या माध्यमातून भेटायला आलास तेव्हा लोकांना असं वाटायचं की आपल्या मुलीचं नवरं असं असावं, त्यावेळेला ते तसं एक पॉझिटिव्ह हा म्हणजे तुझ्याविषयी तसं बोललं जायचं. आणि आता तू एकदम टोटली निगेटिव्ह भूमिकेतनं दिसतोय, आता यामधनं तू एका वेगळ्या कंटेंटच्या माध्यमातून समोर येतोय, त्यामुळे ती जी इमेज ब्रेक करणं असतं एका अभिनेत्यासाठी म्हण किंवा अभिनेत्रीसाठी म्हण, त्यावेळेला लोकांचं जे एक्सेप्टन्स असतं ना तुम्हाला ते किती असतं, म्हणजे तुम्हाला त्या कळत असेल जवळ, तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला काही प्रतिक्रिया येत असतील आणि लोक भेटूनही तुम्हाला सांगत असतील, तर त्या कशा असतात प्रतिक्रिया, त्या एक्सेप्ट केल्या जातात पटकन की तुम्हाला सुनावलंही जातं? मला वाटतं सोशल मीडियावरही तुला त्या माध्यमातून बरंच ऐकायला मिळालं असेल, तू त्याची सडेत उत्तरही दिली असेल आणि तू स्पष्ट वक्ता आहेस ते आधी आवडतं, तू एखाद्या गोष्टीवर कमेंट करताना विचार करून करतोस, उगाच करायचंय म्हणून तू कमेंट करत नाहीस, पण त्यावेळेला ते स्पष्ट बोलणं किती लोकांना पोहोचेल आणि त्याचा आपल्याला काय परिणाम होईल, आपल्या फॅन फॉलोइंग वर काय परिणाम होईल का, याचा विचार तुझ्या एक व्यक्ती म्हणून एक अभिनेता म्हणून होतो का? आणि ती जी इमेज ब्रेक करणं असतं त्यातला एक्सेप्टन्स लोकांचं आणि मग या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया, याविषयी तुला काय विचार निश्चित करतो की या सगळ्याचा आपल्या आपले जे चाहते आहेत किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत ते कसं रिसीव्ह करतील हा मी विचार करतो, आणि तो विचार करतो म्हणूनच मी ते मांडतो, कारण विचार करून जर ते आतच ठेवून दिलं ना तर मग त्रास जास्त होतो की अरे मग आपले विचार व्यक्त करायचेच नाहीत का, म्हणजे तुम्ही ऍक्टर आहात त्यामुळे व्यक्त व्हायचं नाही ही किंमत मोजायची का, आणि किती वेळा आणि किती मोठी किंमत मोजायची सतत, कारण पब्लिक प्रॉपर्टी आणि पब्लिक फिगर यातला फरक लोक अगदी सहज विसरतात. आणि मला बऱ्याचदा हे वाटतं की लोकांचं बाकीचं फ्रस्ट्रेशन कदाचित ते ऍक्टर्स वरती काढत असावे, म्हणजे बायकोशी असलेलं भांडण, नवऱ्याशी असलेलं भांडण, रस्त्यावरचे खड्डे, बलात्काराच्या केसेस, लॉ अँड ऑर्डरच लागलेली वाट, अस्वच्छता, प्रदूषण, सगळे नियम धाब्यावर बसून आपला जो काही देश प्रगतीपथावर चाललेला आहे, असं एक खूप विचित्र फेज मध्ये आपला देश आहे आता. आणि मी कधीच माझं इंडिव्हिज्युअल म्हणून मी फार म्हणायला जात नाही, तर एक आपण भारतीय आहोत आधी हे जे काही विसरत चाललेलो आहोत, आणि सगळ्यामध्ये कन्व्हिनियंटली नको नको ते विषय सतत घालून लोकांना बडकवत राहायचं आणि त्यातनं काय गेन होतं हे कळत नाही. पण हा सेन विचार किती लोक करतात हा मला अनेकदा प्रश्न पडतो, आणि किती गप्प राहायचं आणि मग का गप्प राहायचं हे सगळं डोक्यात येतं, आणि मग एका पॉइंटला तो स्फोट होतो आणि मग मी रिॲक्ट होतो, आणि हा रिॲक्ट होणं अनेक जणांना पटत नाही इंडस्ट्रीतले, अनेक जण मला सांगतात सुद्धा कशाला रिॲक्ट होतोस, मरू देत ना, तुलाच काम मिळणार नाही, तुलाच कुट आउट केलं जाईल. माझं असं होतं की खरंच इतकी शॅलो आहे का माझी इंडस्ट्री, तर माझी इंडस्ट्री इतकी शॅलो नाहीये, माझ्या पर्सनल मतांवरनं मला आता कामच मिळणार नाहीत अशी निश्चित इंडस्ट्री नाहीये, आणि माझे फॅन्सही असे नाहीयेत ज्यांना समजून घ्यायचं आहे, जसं तू म्हणालीस की हा विचार करून बोलतो किंवा त्याच्या मागे काहीतरी माझं एक पर्सनल आठवण असते, कारण असतं, अनुभव असतो, आणि त्यातही ते व्यक्त होतो आणि त्याच्यावर चर्चा व्हाव्यात इतकंच मला वाटत असतं, पण ते चर्चा न होता तिकडे बॅशिंग मिळतं फक्त आणि लोक तिथे फक्त रिॲक्ट होत राहतात, आणि फुकटचं इंटरनेट हातात असल्यामुळे ते रिॲक्ट होणं त्यांना फार सोपं वाटतं, ते फार सोपं वाटतं. तर हे सगळं
थांबावं असं मी तर म्हणणार नाही, कारण मीच एका पॉइंटला कंटाळून, जसं सुबोध दादा आता सोशल मीडियावरनं लांब गेलाय, बाकी काही हिंदीतल्या सेलिब्रिटीज सुद्धा आता लांब जायला लागले, तसंच मी सुद्धा एका पॉइंटला थांबवणार. आणि मी आता ते बऱ्यापैकी थांबवलंय पर्सनल मतं मांडणं, कारण एवढ्या मोठ्या जगाचा, एवढ्या एका देशाचा, एवढ्या एका राज्यातल्या, एवढ्या एका शहरातल्या, एवढ्या एका बिल्डिंग मधला एवढासा माणूस आहे मी, तर माझ्या मताने जगात कुठलाही फरक पडणार नाही हे आता मला कळलेलं आहे. त्यामुळे मरूदत ना, मला तरी काय करायचं, जसं व्यावहारिक जगात लोकांनी वावरायचं असतं तसंच मीही आता वावरायला लागेल, आणि मतं बित वगैरे सगळी माझ्या पुरतीच ठेवेन. आणि जे माझं मत कधीच नव्हतं की मत ही फक्त डायनिंग टेबल पुरती असतात, त्यानंतर बाहेर पडलं की तुम्हीही करप्टच होता आणि तुम्ही या सगळ्यात करप्ट सोसायटीचाच एक भाग होता. आणि तुम्ही जर अंतर्मनाला विचारलं तर आपणही रोज काही ना काहीतरी करप्शन करतच असतो. जर नीट विचार केला तर मी कुठलंच करप्शन करत नाही असं म्हणणारा माणूस जेव्हा सिग्नल तोडतो तेव्हा तेही करप्शनच असतं. तर मला या गोष्टी खूप त्रास देतात. आणि आपण सगळ्यांनीच नियम पाळले तर आपल्या देशाचे जे कोणी लीडर्स असतील, जे कोणी, त्यांचाच भार नाही का कमी होणार. आणि मग आपल्याला शिवाय घालण्याचा, त्यांच्यावरती बोट उठवण्याचा हक्क तेव्हाच मिळतो जेव्हा आपण आपली बाजू नीट पाळलेली असते. म्हणजे मध्ये जेव्हा ते अण्णा हजारे खूप हे करत होते, आंदोलनं करत होते आणि त्यांनी उपोषणं केली, तेव्हा ते सरकारनी काहीतरी करावं म्हणून करत होते. जर असंच एखाद्या अण्णा हजारांनी किंवा कोणीतरी अशा एखाद्या लीडरनी किंवा कुठल्याही पार्टीच्या कुठल्याही माणसांनी असं एखादं उपोषण करून दाखवावं की आता जोवर आपल्या समाजातला प्रत्येक माणूस सगळे नियम पाळून आपल्या देशासाठी करणार नाही तोवर मी उपोषण करत राहील, तर त्यांचं काही होणार नाही. कारण लोकांना त्यांनी बदलणं अपेक्षितच नाहीये, जे काही करायचंय ते सरकारने करावं, आम्ही शिवाय घालायला तयार. तर हे जे सगळं आहे ते कुठेतरी सोशल मीडियावरती लोक रिफ्लेक्ट करत राहतात त्यांची मतं, आणि ते भयानक आहे सगळं. आणि माझं सगळं पुन्हा सरते शेवटी इतकंच म्हणणं असतं की जात धर्म या सगळ्याही पेक्षा तुम्ही भारतीय आहात. आणि तुम्ही इंडियन असाल तर मग इंडियन्स ना, हिंदुस्थानात राहत असाल तर मग हिंदुस्थानातल्या लोकांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे. हा एक माझा कायमचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. तर म्हणून मी रिॲक्ट होत होतो पण मी आता होणं जरा थांबवलं. निश्चित. शशांक, मी इथे आता आधी काही दिवस आधी प्रशांत आमले यांनी फेसबुकवर लिहिलं होतं की रंगमंच कधी सुरू, म्हणजे एक त्यांची खंतच त्या, मला वाटतं त्या त्यांनी जे लिहिलं होतं त्यात व्यक्त होत होती की आता रंगकर्मीला काम मिळायला हवं आणि आता खरंच थिएटर सुरू करा. खरंच ती एक खंत त्यांच्या लिखाणात, त्यांनी खरं तर आभार व्यक्त केले होते आपल्या मुख्यमंत्र्यांचे, पण ती खंत जाणवत होती वरच्या, तू वाचली अशी कदाचित ती, त्यांनी लिहिलं होतं की आता त्यातनं एक त्याच्या मागचा आवाज होता की आता थिएटर सुरू करा. खरंच आता रंगकर्मी लढतोय आणि तू एक रंगकर्मी आहेस, जरी बाकीची कामं सुरू असतील तरी आता तुला ती खंत तिथली, ते जे बॅकस्टेज आर्टिस्ट काम करतात त्यांची खऱ्या अर्थानं खरं माहिती असेल तुम्ही काम करता म्हणून, तर तू काय सांगशील या त्यांच्या एका कमेंट, त्यांच्या एका नोटवर की खरं एक अभिनेता म्हणून तुलाही काय वाटतं की आता खरंच थिएटर्स आणि आपले जे नाट्यगृह आहेत, सिनेमागृह आहेत, ती आता हळूहळू सुरू करण्याच्या दिशेने पावलं उचलायला हवीत किंवा सुरू करायला हवीत, याबद्दल तुला काय? नाही निश्चित, म्हणजे याच्यात दुमत असूच शकत नाही. आता नाट्यगृह सुरू व्हायला हवीत कारण हा व्यवसाय, बाकीच्या व्यवसायांना जर परवानग्या मिळत असतील तर याही व्यवसायाला परवानगी एकतर मिळायला हवी. आणि या व्यवसायावरती अवलंबून जी माणसं आहेत, आम्ही सगळीच माणसं वर्डेवर काम करतो, त्यामुळे ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी पैसा नाही. आम्हाला कुठलीही बाकी फंडिंग आणि बाकी निधी मिळतोय अशातलं काही होत नाही अनेकदा, तर हे होणं गरजेचं आहे आता. आणि आम्ही सगळे रंगकर्मी पूर्ण काळजी घेऊनच प्रेक्षकांना याद घेणार आहोत आणि आम्ही पूर्ण काळजी घेऊनच काम करणार आहोत, या गोष्टीवर आता विश्वास खर तर ठेवायला हवा. पण मला हेही कळतं की सरकारच्या बाजूने सुद्धा त्यांच्या अडचणी काही कमी नाही आहेत, भयानक अडचणी आहेत. इतकी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशाला सांभाळणं आणि सगळ्यांना प्लीज करणं, सगळ्यांच्या सुखसोयींचा विचार करणं, आणि ते ज्यांनी करायचं असतं ते तिथे असतात म्हणून ते इतक्या मोठ्या पोस्टवरती असतात. त्यामुळे मी कोणाचवर असं पॉइंट आउट नाही करणार की आपण नाही काळजी घेत, ती तितकंच खरं की लोकही काळजी घेत नाहीत. लोकांना मुभा मिळाली की ते बिंदास्त बाहेर सुटतात आणि वाटेल तसं वागत राहतात, त्यामुळे पुन्हा रिस्ट्रिक्शन घालावी लागतात. हे विशेष सर्कल आहे पण हे असंच
होत राहणार, थोडस उघडायचं परत थोडं बंद करायचं, थोडीशी पुन्हा पालक कसे लहान मुलांना धमकी देतात की आता नाही आ तू परत नीट वागला नाहीस तर तुला चॉकलेट मिळणार नाही, मग मुलं काही वेळ नीट वागतात, मग पुन्हा एक छोटस चॉकलेट मिळतं, मग पुन्हा दंगा वाढतो, मग पुन्हा शांत करावं लागतं त्याला. हे असंच नातं आहे असं मला वाटतं, नागरिक आणि आपले पालक सरकार. तर तेही करतील, त्यांनाही काळजी नाही असं मी कधीच म्हणणार नाही, त्यांनाही निश्चित काळजी आहे, पण त्याच्या अंडर जर काही भ्रष्टाचार होत असेल तर तो मात्र थांबला पाहिजे, हे तितकंच खरं आहे. आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करा, कारण मलाही नाटक लवकरात लवकर आणायचं आहे प्रेक्षकांसाठी, कारण दोन नाटकं ऑलरेडी आलेली आहेत, पण त्या सगळ्याची तयारी आता केव्हा सुरू होती याची मीही वाट बघतोय. निश्चित. आणि खर तर एक जसं म्हणालास तसं की अभिनेता म्हणून स्वतःला टिकवून ठेवणं, स्पर्धेत राहणं आणि पुढे जाणं, खरं तर या गोष्टी अनुषंगाने सगळ्याच क्षेत्रात आल्या, नाही फक्त अभिनय क्षेत्रात नाही, पण मला वाटतं ते जास्त तुम्ही एक पब्लिक फिगर असल्यामुळे तुम्हाला ते जास्त प्रकर्षाने ह्या सगळ्याला सामोरं जावं लागत असेल, जसं तू म्हणालास की असे काही लोकांकडनं ऐकायलाही मिळत असेल तुम्हाला. पण मला असं वाटतं एक मला वाटतं प्रेक्षक म्हणून की शशांक अशाच वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून आमच्या समोर यावा, मग ती तुझी अगदी नकारात्मक भूमिका असेल, खरं तर आम्हाला तुझी चीड येते आणि आली तर ती तुझ्यासाठी एक पावती ठरत असेल की हा असं काय हे का घेतलं हे कॅरेक्टर, अशा आमच्या घरातही कमेंट्स ऐकायला मिळाल्या. पण खरं तर ती तुझ्यासाठी पावती आहे, कारण तुझा लोकांना राग येतो तू जसं वागतोस त्या मालिकेमध्ये वगैरे. तर खरं तर ह्या नवीन सिरीजच्या माध्यमातूनही तुला एक कदाचित आम्हाला एक वेगळा शशांक सापडेल की ही या प्रकारच्या भूमिका घडायची ही क्वालिटी आहे, हा आणखीन पुढे मुलगा जाऊ शकतो, खूप छान करू शकतो, अशा कमेंट्स तुला रिलीज नंतर मिळतील. आणि अशाच वेगवेगळ्या भूमिका तू करत राहा. आणि खरं तर आज प्रेक्षक आपल्याला शशांक एक व्यक्ती म्हणून कसा आहे हे सुद्धा तितकंच ऐकायला मिळालं सोशल मीडियापासून, वर तो जे काही म्हणाला ते खरं तर आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. आणि एक अभिनेता म्हणून जरी तो आपल्याला माहित असला तरी अभिनेता मागचा व्यक्ती या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असतो कसा आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं, आणि त्यामुळेच आपण जास्त कनेक्ट होतो अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या. आणि असेच आपण भेटत राहणार आहोत वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन त्यांच्या सिनेमांविषयी, नाटकांविषयी, मालिकांविषयी आणि अर्थातच त्यांच्या एकंदरीत करिअरविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. शशांक तू आज आमच्याशी इतकं मनसोक्त बोललास, बिलकुलच गप्पा मारलास आणि सडेतोड बोललास, स्पष्ट बोललास, तुझी जी मतं आहेत ती कुठेही हातचं राखून न ठेवता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अर्थातच तुझ्या पुढच्या करिअरसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.